नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या. तर इथे एक नारळ घेतला आहे मी, तो फोडून घेतला आहे. आता आपल्या नातलं खोबरं काढून घ्यायचे. मी सुरीच्या साह्याने नारळ खोबरं काढून घेते. आपल्याला नारळाच्या वड्या बाहेर काढून घेतल्यानंतर वरचं जे नारळ खोबऱ्याच्या वरती जे काळं ब्लॅक आहे ते आपल्याला सुरीच्या साह्याने वरचे काढून घ्यायचे. आणि दोन्ही वाट्यांचं काढून घेतल्यानंतर मी आता बारीक बारीक कट पीस करून घेते. नारळाचे बारीक आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे. आता मी मिक्सरचा भांडा घेते, त्याच्यात आपल्याला कट केलेलं खोबरं ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायचे. मी बघू शकता ह्याप्रमाणे मी आता मिक्सरमध्ये खोबरं फिरून आणलं आहे. आपल्याला असं ह्याप्रमाणेच बारीक करून घ्यायचं आहे. आता प्लेटमध्ये मी काढून घेते. आता एक नारळ घेतलं आहे मी, तर एक वाटी मी साखर घेतले, एक चम्मच वेलची पावडर घेतले आणि एक चम्मच आपल्याला तुपाचं लागणार आहे. इथे मी कढई तापत ठेवले, तूप ॲड करून घेते. तर कढई व्यवस्थित गरम झाल्यावर, तूप मेल्ट झाल्यावर आपल्याला जे खोबरं आहे किसले हे केलेलं ते आपल्याला ॲड करायचे कढईमध्ये. तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे 2 मिनटं. आणि गॅस स्लोच असावा, आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला करायचे रेसिपी. तर स्लो गॅसवर आपण 2 मिनटं फ्राय करून घेऊ तुपामध्ये खोबरं. थोडंसं 2 मिनटं परतून झाल्यानंतर आता मी साखर ॲड करते. खोबरं आणि साखर व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आपल्याला. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत म्हणजे कालत्याने फ्राय हलवायचं एकत्र करून घ्यायचं आहे, नाही तर खाली लागू शकतो. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जो तुम्ही बघू शकता आपली आता साखर मस्त मेल्ट होत चालले. जोपर्यंत मिश्रण आपलं जाड असं घट्ट होत नाही, जोपर्यंत गोला होत नाही मिश्रणाचा, तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर कंटिन्यू असं फ्राय करत बस राहायचं आहे, म्हणजे हलवत राहायचं आहे कालत्याने मिश्रण, जेणेकरून खाली लागू नये. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान असं घट्ट झालं आहे 10 मिनटानंतर. आता मी गॅस बंद करून वेलची पावडर ॲड केले. तर वेलची पावडरही 2 मिनटं मिक्स करून घेते मी मिश्रणामध्ये. इथं प्लेट घेतली आहे, त्याला थोडंसं मी तूप लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिश्रण जे आहे खोबऱ्याचं ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि काळत्याच्या साह्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचे. नंतर आपण 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे. मी काढून घेते. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालं आहे. आता आपल्याला जसे मी कट करून घेते, वड्या पाडून घेते, तुम्हाला जशा हव्यात त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता. बाकीच्या वड्या सोडून घेते. आपल्याला अशी छान अशी आपली वडी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खायलाही खूप छान अशी टेस्टी होते, कमी साहित्यात बनली जाते. जास्त साहित्य काय लागत नाही, 2-3 साहित्यात नारळ वडी तयार होते. तर बाकीच्याही वड्या मी सोडून सुट्ट्या करून घेते. आपल्या वड्या सुट्ट्या करून झाल्या, आता मी प्लेटिंग करते. एकदम छान अशा वड्या तयार झाल्यात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.